सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपली जी महाराष्ट्राची खाद्य परंपरा आहे त्याच्यामध्ये मसाले भाताला अनन्य साधारण असं सा महत्व आहे कारण प्रत्येक गोडाचं जेवण असू दे त्याच्यामध्ये मसाले भात हा, हा मसाले भात करण्याच्या खूप सारे वेरिएशन याच्यामध्ये आहेत आणि तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये वेरिएशन कराल तेवढाही तो इतका खायला पण सुंदर लागतो आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतो तर आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये हाच मसाले भात वेगवेगळ्या अशा छोट्या छोट्या टिप वापरून हो आपण केला तर किती छान असा बनतो तर खूप छान असे छोट्या छोट्या टिप्स शेअर केले आहेत त्या जरूर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्ही मसाले भातासाठी जो मसाला लागणार आहे तो आपण सर्वात प्रथम तयार करून घेऊया इकडे एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मी धने टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी ॲड केलेले आहेत अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन दालचिनीचे तुकडे घालणार आहोत त्याच्यानंतर आपण ते, ते यामध्ये चार लवंगा घालणार आहोत तर या ठिकाणी हे सगळं आपल्याला एकदम लो फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचे आहेत इथं मी चार लवंगा ॲड केलेले आहेत त्याच्यानंतर मी घातलेले आहेत जायपत्री आणि या ठिकाणी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्टारफूलसुद्धा घालू शकता आता येथे मी दोन ते तीनच तीनच काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरीचा जास्त वापर करायचा नाही तर याला जास्त भाजून घ्यायचं नाही फक्त एक दोन ते तीन मिनटं आपण फक्त गरम करून घेणार आहोत नंतर याची पूड करून घ्यायची मिक्सरवरती या ठिकाणी हा भात करण्यासाठी मी पातेल्याचा वापर केलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही प्रेशर कुकरसुद्धा वापरू शकता या ठिकाणी मी एक जाड बुडाचा असं पातेले घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यानंतर जिरे टाकलेले आहेत मोहरी टाकलेले आहे थोडी अर्धा अर्धा चमचा तेजपत्ते टाकलेले आहेत दोन आणि या ठिकाणी चार वेलदोडे घेतलेले आहेत आणि त्याचं तोंड मी थोडंसं ओपन केलेलं आहे जेणेकरून जो वेलदोड्याचा फ्लेवर आहे तो पूर्णपणे आपल्या मसाले भातामध्ये उतरेल याच्यासाठी त्याच ठिकाणी आता मी थोडासा हिंग ॲड केलेला आहे आणि एक दोनच मिनटं आपण हे छान परतून घ्यायचं तेलामध्ये त्याचा ते फ्लेवर पूर्ण उतरेपर्यंत त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे मसाले भातामध्ये कडीपत्त्याची फोडणी हाही पाहिजेच पाहिजे तर आता इकडे एक मोठ्या साईजचा मी कांदा स्लायसेसमध्ये उभा कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि सुद्धा आता छान अशा तेलामध्ये परतून घ्यायचा ब्राऊन होईपर्यंत आणि व्यवस्थित सर्व मसाले आपण एकदम मिडियम फ्लेवर परतून घेणार आहोत तर या ठिकाणी आपला कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायची कच्चा वास जाईपर्यंत तर आता हा कांदा परतत आहे तोपर्यंत आपण या भातासाठी जो तांदूळ लागणार आहे तो धुऊन घ्यायचा आहे तर इथं एक वाटी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे ज्या वाटीच्या साय्याने तुम्ही तांदूळ घ्याल त्याच वाटीच्या साय्याने तुम्हाला पाणी पण घ्यायचं आहे आलं लसणाची पेस्ट आणि कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे तेलामध्ये आता आपण याच्यामध्ये काही भाज्या ॲड करणार आहोत जसं की तर मी घेतलेलं आहे फ्लावर घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत बटाटा एक मोठ्या साईजचा मीडियम आकारामध्ये मी कट करून घेतलेले आहेत बटाट्याच्या फोडी त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहे हिरवे मटार आणि या ठिकाणी मी जे भाज्या वापरले आहेत यातील यापैकी तुम्हाला ज्या हव्या असतील तुम्ही भाज्या घालू शकता काही ॲड करू शकता गाजर जसं की किंवा याच्यातील तुम्हाला नको असतील तर त्या भाज्या तुम्ही कमीसुद्धा करू शकता तर इकडे मी फ्लावर वटाणा आणि बटाटा या तीन भाज्या घेतलेल्या आहेत त्या ते तेलामध्ये छान आपण परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित ह्या भाज्यांना छान असं तेलामध्ये परतल्यामुळे छान अशा त्या सॉफ्ट होतात शिजण्यास लगेच मदत होती या ठिकाणी दोन मी मोठ्या साईजच्या मिरच्या होत्या त्यामधून कट करून मी यामध्ये घातलेल्या आहेत आणि येथे एक मिडीयम साईजचा टोमॅटोसुद्धा मी आता ॲड केलेला आहे आणि हा सुद्धा छान याच्याबरोबर मी परतून घेत आहे भाज्यामध्ये तर मसाले भातामध्ये भाज्यांचं खूप महत्त्व आहे यासाठी तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आहे तर थोडीशी मी कोथिंबीर घातलेली फोडणीमध्ये कोथिंबीरीचा छान असा फ्लेवर येतो त्यासाठी कोथिंबीर फोडणीमध्ये थोडीशी मी घातलेलीच आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी हळद पावडर घालणार आहोत हळद पावडर छान मिक्स करून घेत आहे आता या सर्व भाज्यांबरोबर त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेले आहेत कच्चे शेंगदाणे आणि काही काजूचे तुकडे आहेत ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला दोन ते तीन मिनटं सगळ्या भाज्या व्यवस्थित तेलाबरोबर परतून घेतलेल्या आहेत आता या ठिकाणी मी घातलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे असेल साठवणीचा सा मसाला लाल तिखट तो घातला तरी चालू शकतो तो सुद्धा छान आपण याच्याबरोबर परतून घेणार आहोत तर या या ठिकाणी आपण जे खडे मसाले गरम करून घेतलेले त्याची जी पेस्ट केलेले हिकडे पूड करून घेतलेले तर या पुडीमधला एक चमचा मी आता या ठिकाणी वापरत आहे आणि राहिलेला एक चमचा आपण नंतर वापरणार आहोत तर या ठिकाणी ही जी खड्या मसाल्यांची पूड यावेळी मिक्स केल्यामुळे छान असा आपल्या मसाले भाताला फ्लेवर येतो संपूर्ण खडे मसाल्याचा त्यामुळे या ठिकाणी एक चमचा तुम्ही ॲड करा मसाल्याची पूड आणि तीसुद्धा छान याच्याबरोबर परतून घ्या तर या ठिकाणी दोन वाट्या पाणी मी गरम करत ठेवणार आहे एका साईडला व्यवस्थित भाजून झालेले आहे बघू शकता कलर किती छान आलेले आहे आता आपण याच्यामध्ये तांदूळ ॲड करणार आहोत आणि हा तांदूळ छान असा कोरडा होईपर्यंत भाजून घ्यायचा त्या ठिकाणी आपला भात दोन तीन मिन्ट ते तीन मिनटं परतून घेतलेला आहे व्यवस्थित यातलं पाणी थोडंसं ड्राय झालेलं आहे आता या ठिकाणी जे पाणी गरम करून घेतलेलं दोन वाट्या ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे तर कोणताही मसाले भात तुम्ही पॅनमध्ये करत असाल किंवा पातेल्यामध्ये करत असाल अशा वेळी तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा त्याने भात आपला लवकर शिजण्यास मदत होते तर या ठिकाणी हा जो माझा तांदूळ आहे त्या तांदळाच्या प्रमाणे मी पाणी ॲड केलेलं आहे तर आपण ज्यावेळी कुकरमध्ये हा भात शिजवतो हो त्यावेळी तुम्ही एक वाटी तांदूळ असेल तर तुम्ही तिथे दीड वाटीच पाणी वापरू शकता इकडे मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे जर तुमचा बासुमती तांदूळ असेल तर तुम्ही तांदळाच्या दुप्पटच पाणी घालायचं आहे तर या ठिकाणी आता मी थोडीशी कोथिंबीर घालून मीठ घालून याला वीस मिनटं शिजू देणार आहे मंदाचेवर वर पहिले आपल्या मसाले भाताला आता याच्यामध्ये आपण जी अख्ख्या खडे मसाल्याची जी पूड केलेली होती ती दोन चमचे आपण याच्यात ॲड करणार आहोत या ठिकाणी आता आपली खडे मसाल्याची पूड ॲड केल्यानंतर आपण या ठिकाणी एक चमचा तूप घालणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तूप घालू शकता अथवा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण तुपाने ते ते हो ले ले। छान असा आपल्या भाताला चकाकी येते त्याचा स्टेक्चर खूप छान होतं यासाठी तूप घातलेलं आहे आता याला झाकण ठेवून एकदम मंद आचेवर वीस मिनटं आपण याला छान शिजू देणार आहोत तर आपला मसाले भात रेडी झालेला आहे आणि त्याचा जो सुवास आहे तो इतका सुंदर आलेला आहे ज्या आपल्या खडे मसाल्यांचा बघू शकता तुम्ही मसाले भाताचं फायनल लुक तर आता इथे थोडीशी हिरवी कोथिंबीर घालणार आहे आणि जो सुवास इतका छान मसाले भाताचा पसरलेला तर या ठिकाणी आता थोडंसं खिसलेलं सुकं खोबरं आहे ते सुद्धा घालून मी गार्निश करून घेत आहे आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या टिप्स वापू वापरून तुम्ही जर मसाले भात केला तर तुमच्या घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच परत परत मागून खातील तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही मसाले भात करून बघा कसा वाटा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतील नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय